जनतेला आणि आपल्याला सांगण्याचं कारण आज एक महत्त्वाचं असं आहे. आपण बघताय साधारण जून महिन्यामध्ये शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार ह्या राज्यामध्ये सत्तेवर आलं. कशा प्रकारे आलं काय आलं ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण सत्तेवर आल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी थांबायलाच तयार नाही. म्हणजे कोणतंही सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न केला जातो, विकासाच्या कामाला महत्व दिलं जातं, राज्यामध्ये शांतता कशी नांदेल, कायदा सुव्यवस्था कसा चांगला राहील तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि लोकाभिमुख सरकार कसं होईल तेही बघितलं जातं. परंतु हे सगळं होत असताना सातत्याने ज्या दिवसापासून हे सरकार आलंय त्या दिवसापासून आजपर्यंत कुठेही नवीन वाद काही ना काही काढायचे आणि नवीन समस्या त्या ठिकाणी निर्माण करायच्या आणि महत्वाच्या प्रश्नांच्या बद्दलचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं. म्हणजे माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे की बेरोजगारी आणि महागाई हा एक महत्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या समस्येचा एक महत्वाचा प्रश्न आहे. परंतु आपल्याला एक मी सांगतो की आता तर यांनी कहर केला, राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे. वास्तविक यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून चव्हाण साहेबांनी नेहमी साहित्य कला संस्कृती ह्या सगळ्याला एक वेगळा मान सन्मान ठेवला, एक आदर ठेवला आणि तीच परंपरा असंख्य मान्यवरांनी पुढे चालवली आणि त्याच प्रकारची घडी बसली. आता 6 डिसेंबर 2022 रोजी या राज्य शासनाने 2021 या वर्षातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठीचे पुरस्कार जाहीर केले. हे 2021 मध्ये आम्हीच सरकारमध्ये होतो, उद्धव ठाकरे साहेब आम्ही बाळासाहेब थोरात. एकूण 33 पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्यामध्ये अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार अनघा लेले यांना कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी फ्रॅक्चर्स फ्रीडम, ज्याला मराठीत आपण तुरुंगातील आठवणी व चिंतन, हा जाहीर झाला. 6 तारखेला जाहीर झालेल्या या पुरस्काराच्या संदर्भामध्ये पडद्यामाग मधल्या 6 दिवसात काही बऱ्याच घडामोडी घटना झालेल्या दिसत आहेत आणि त्याच्यामुळे 12 तारखेला अचानक सरकारने एक शासनाचा आदेश काढला आणि पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे, सरकारने त्यात हस्तक्षेप करणं गैर आणि निषेधार्य आहे. खरं तर राज्यकर्ते कुणी सरकारमध्ये असले वेगवेगळे पुरस्कार देत असताना त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्याचा मोठा अभ्यास आहे अशांना कमिटीमध्ये घेतलं जातं, त्याच्यामध्ये राजकीय लोकांनी अजिबात ढवळाढवळ करायची नसते, पूर्णपणे त्यांना मुभा द्यायची असते. कारण त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रात जसं अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघा वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्याच क्रीडा प्रकारातले नावाजलेले खेळाडू सिनियर असणारे यांना बऱ्याचदा तिथं आपण सामावून घेतो, कारण त्यांनी त्यातले बारकावे सगळे त्यांना माहिती असतात. आता आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम करतो परंतु कधी साहित्य क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न, मी मुख्यमंत्री असताना पण अनेक जण, मी उपमुख्यमंत्री असताना अनेक जण, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेब देखील मुख्यमंत्री होते, पण ते सांगायचे त्यांचं काम त्यांना करू द्या. महाराष्ट्र भूषणाच्या संदर्भामध्ये मात्र कमिटीनं शिफारस केलेली नावं त्याच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे काही मान्यवर असतात त्यांच्या पुढे येतं, मला वाटतं संस्कृती खात्याचे मंत्री, आणि मग नंतर ते पुढे जातं, निर्णय घेतला जातो. परंतु हे जे काही हस्तक्षेप केला नव्हता तेथील निर्णय त्या क्षेत्रातील जाणकारांनीच घ्यावेत अशी भूमिका घेतली आणि त्या निर्णयाचा आम्ही शासनकर्ते म्हणून नेहमी आदर केलेला आहे. मी आपल्याला एक सांगतो की पाठीमागच्या काळामध्ये एकदा असंच इमर्जन्सीच्या काळात असं काही घडलेलं होतं, जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याची घटना,
ही आणीबाणीच्या काळात एकदा घडल्याचे माझे ऐकवत आहे, कारण ते 1975 चा काळ आहे। परंतु ती तर आणीबाणीच होती, घोषित आणीबाणी होती आणि तिची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मोजली। अनेक मान्यवर हे वेगवेगळ्या क्षेत्रातले रस्त्यावर आलेले होते। राज्यातील सध्याचं सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही त्या गोष्टीचा अक्षरशः तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। साहित्य क्षेत्रातला हा या सरकारचा पहिलाच हस्तक्षेप नाहीये। मी आपल्या पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांची निवड जवळपास फायनल झालेली होती, निश्चित झालेली होती। परंतु त्यांचे भाषण काहींना अडचणीचं आणणारं ठरेल या भीतीनं सरकारमधल्या घटकांनी संयोजकांच्यावर दबाव आणून त्यांची निवड रोखली। हे कशाचं द्योतक आहे? अरे बोलू दे ना, प्रत्येकाला आपली मतं मांडून दे ना। संविधानाने ते सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं, ती आपली परंपरा आहे। वैचारिक मतभेद असू शकतात, विचारांची लढाई विचारांनी करा ना, कुणी अडवलंय? परंतु त्याच्यामध्ये आमच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांना तिथं आम्ही अध्यक्ष पद पण घेऊन देणार नाही। तिथं लुडबुड तुम्हाला कुणी करायला सांगितली? ह्या पद्धतीनं हे जे आताचं सरकार साहित्य सांस्कृतिक क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतंय। परंतु माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र हे निडर आहे, हे अशा दबावाला जुमानणार नाही आणि त्यांनी अजिबात जुमानू पडू नये। त्याचमुळे शरद बावीसकर असतील, आनंद करंदीकर असतील, यांनी जाहीर केलेले झालेले पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला। हे सरकारला कळत नाही की तुम्ही एक पुरस्कार रद्द करताय परंतु इतरांना दिलेले पुरस्कार देखील ते नाकारताय। ह्याच्यातून त्यांच्या मनामध्ये काय खतखतं हे दिसतंय। प्रज्ञादया पवार, कवयित्री निर्जा यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचे राजीनामे सादर केलेत। सरकारसाठी ही गोष्ट लांछनास्पद नाहीये। वर्ष 2015 साली दादरी येथील अखलाकच्या मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर देशभरात पुरस्कार वापसीची चळवळ सुरू झाली होती। हे पत्रकार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, त्याचीच पुनरावृत्ती आज पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये होते। खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या राज्याचा सांस्कृतिक पाया त्या ठिकाणी घातला, त्या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असं घडणं राज्याच्या प्रतिमेला साजेसं नाही। आणि त्यामुळं मी एक नागरिक म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, एक साहित्यातला दर्दी म्हणून मी या सर्व गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आम्ही ज्यावेळेस पोलीस खातं एखादी गोष्ट करतं त्यावेळेस आम्ही अजिबात हस्तक्षेप करत नाही। त्याही काळामध्ये अशा काही गोष्टी कानावर आल्या, परंतु त्यावेळेसच्या असणाऱ्या पोलीस प्रमुखांनी सांगितलं की हे अशा अशा पद्धतीनं काहींशी संबंधित आहे। ज्यावेळेस आम्ही बसतो, तुम्हाला आज पण मी सांगेन, आम्ही ज्यावेळेस एखादी जबाबदारी डिपार्टमेंटची काही व्यक्तींच्यावर टाकतो, काही अधिकाऱ्यांच्यावर टाकतो, त्यावेळेस त्यांनी दिलेला जे काही सूचना आहे ती आम्ही ओव्हरूल करत नाही। त्यामुळं त्याच्यात हस्तक्षेप करायचा आमचा कुठंही प्रयत्न झालेला नाही। जर त्यांनी शिफारस न करता आम्ही तिथं काही करायला सांगितलं असतं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। आज इथं कसं, हे पुरस्कार त्या समितीनं जाहीर केलेले, त्याच्यात हस्तक्षेप राज्य सरकारचा झाला हे तर उघड उघड दिसतंय। बोलत असताना लंगड समर्थन करतायत की त्याच्यामुळं अमुक बोकाळेल, तमुक बोकाळेल। अरे पण तो अनुवाद आहे, अनुवाद केलेला आहे। त्याच्या आधी मग
जे पुस्तक इंग्रजी त्या ठिकाणी वाचण्यात आलेले आहे त्यावेळेस काही गोष्टी त्या ठिकाणी बोलायच्या होत्या, परंतु तशा पद्धतीने झालेले नाहीये। आणि हा आम्ही कुणी राजकीय लोकांनी दिलेला नाहीये, माझं तर स्पष्ट मत आहे। साहित्य क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, कोणतंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये राजकारण आणू नये, राज्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये। जर ते राज्याच्या हिताचं नसेल, राज्याच्या एकसंघतेला कुठं धक्का लावणार असेल किंवा आणखीन काही करणार असेल, त्याच्यातनं कुठंतरी देशद्रोहाचं काम झालेलं असेल किंवा अतिरेकी किंवा नक्षलवादी ह्यांना कुठं, ह्या अशा काही गोष्टी असतील तर गोष्ट वेगळी आहे ना। त्याचा विचार करतात आता काही काही जण, कुठला चित्रपट निघाल्यानंतर देखील अनेक जण सोशल मीडियामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचं नाव बदला, ह्याचं असं करा, त्याचं तसं करा सांगतात। सुरुवातीच्या काळामध्ये त्याची तीव्रता असते, परंतु नंतर मात्र तो जास्त प्रचार झाला तर उलट जास्तीत जास्त पब्लिक तो चित्रपट पाहायला जातात की असं विरोध बोलतायत म्हणजे ह्याच्यात नक्की काय। अशा पण घटना महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये घडलेल्या आहेत। हा एक 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 एकांनी बोला, नक्सलाइट मुवमेंटला कुठेतरी पाठराखण करणं त्यांना प्रेरणा देणारं ही पुस्तक आहे आणि त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली आहे, या सगळ्यांनी आम्हाला विचारात घेतलं। हा अनुवाद आहे। आता जी कमिटी होती ती कमिटी महाराष्ट्रातली आहे, सगळे नावाजलेली माणसं आहेत, त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल ना। हे संबंधित मंत्र्याचं लंगडं समर्थन आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, अनुवाद आहे, अनुवाद आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळी वक्तव्य वरिष्ठांची जी काही झालेली आहे, महत्वाच्या पदांवर बसणाऱ्यांची झालेली आहे, आताच्या सरकारमध्ये असणाऱ्या राज्यकर्त्यांची झालेली आहे, सरकार असणाऱ्या पक्षाच्या काही विधायक म्हणजे आमदार ह्या लोकांची झालेली आहे, ही जर आपण सगळी बघितली तर त्याच्यामध्ये इतिहासाचा कुठंतरी तोडमोड करण्याचं काम, इतिहास काहीतरी बदलून दाखवण्याचं काम, हाच केविलवाणा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे। म्हणूनच काल पुणे विद्येचं माहेरघर काल जो काही तिथं बंद पुकारला गेला, अतिशय कडक अशा पद्धतीचा बंद झाला, सर्वजण स्वयंस्फूर्तीनं त्याच्यामध्ये सहभागी झालेली उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, तरी देखील सरकारचे डोळे उघडले जात नाही। आता 17 तारखेचा पण मोर्चा निघणार आहे, तो पण काही असा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही, महाराष्ट्र द्रोहांविरोधात तो हल्ला बोलाय। खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज गृहमंत्र्यांनी काहीतरी बैठक बोलवलेली आहे त्याच्याकरता, सीमावादाच्या करता तिथं गेले, त्याच्यातनं चांगला काहीतरी तोडगा निघावा ही साहजिकच महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची अपेक्षा आहे। 16,000 कोटीचा प्रकल्प मी ज्यावेळेस अर्थसंकल्प जाहीर करत होतो त्यावेळेस माझ्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख आलेला होता। अशा रेल्वेच्या प्रकल्पाला गती देण्याकरता महारेल ही कंपनी आपण स्थापन केली आणि हा प्रकल्प महारेल करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं आणि केंद्र सरकारने पण मंजुरी दिली। तुम्ही म्हणताय तसं अर्थसंकल्पात 500 कोटी रुपये भूसंपादनाकरता देखील आपण खर्च केले, 450 कोटी रुपयांचं वाटप तिथं त्या ठिकाणी करण्यात आलं। आणि जसं समृद्धी महामार्ग हा अनेक जिल्ह्यांना अनेक तालुक्यांना जोडणारा आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास होणार आहे, त्याच्यामध्ये राजकारण न आणता आम्ही मदत केली, त्याच पद्धतीनं नाशिक नगर, अहमदनगर आणि पुणे या महत्वाच्या जिल्ह्यांना हा जोडणार आहे, त्याला रेल्वे मंत्रालयाने तत्वता मान्यता दिली 2/6/2020 ला, महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाने 15/4/2021 ला मान्यता दिली, मध्य रेल्वेच्या तांत्रिक मान्यता 20/8/2021 ला मिळाली, रेल्वे मंत्रालयाकडून तांत्रिक आर्थिक मान्यता 28/4/2022 ला मिळाली,
नीति आयोग ने मान्यता दिली 28/4/2022 लाच आणि भारत सरकार वित्त मंत्रालय की मान्यता 28/4/2022 ला जवळपास 100 अधिक रेलवे अधिकाऱ्यांची मंजूरी मिळून रेलवे बोर्डाची पण मंजूरी प्राप्त झालेली आहे। फक्त अंतिम मान्यता केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रलंबित असून रेलवे मंत्रालय या बाबत टाळाटाळ करतय। याबद्दलचा पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांनी पण 22 सप्टेंबर 2022 ला केलेला आहे। तरी देखील अनेक लोकप्रतिनिधींनी म्हणजे खासदार गिरीश बापटांनी पत्र दिलं, अमोल कोल्ह्यांनी पत्र दिलं, डॉक्टर सुजय विखेंनी पत्र दिलं, अनेक मान्यवर पत्र देत आहेत, तिथे कुठलंही राजकारण न आणता करतायत, तरीही रेल्वे मंत्रालय का अडेल तट्टूपणाची भूमिका घेतं? काय त्यांना अडचण आहे? का प्रकल्प मंजूर केला जात नाही? त्याच्यामध्ये खरं तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत, माझे तर त्यांना विनंती आहे, कारण मीडियातनं लगेचच कळतात कुणाची काय प्रेस झाली काय झालं, त्याच्यामुळे त्यांनी या प्रकल्पाच्या मान्यतेकरता ती चर्चा तर करावी सीमा प्रश्नाची, पण ह्याच्यात पण लक्ष घालावं आणि ते मंजूर करून आणावं, कारण शेतकऱ्यांच्या कामगारांच्या भावी पिढीच्या आणि एकंदरीत तिथल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं हा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे आणि रेल्वे मंत्री महोदयांनी पण त्याच्यामध्ये ताबडतोब मान्यता द्यावी ही पण मागणी या निमित्ताने मी करतो। मी आपल्याला सांगतो की जरूर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलन करावी मोर्चे काढावे, परंतु जी काही चौकट आहे जी काही लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने मोर्चे काढले पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे ह्याचं तारतम्य ठेवून सगळ्यांनी बोललं पाहिजे। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न किंवा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये, कारण शेवटी पोलिसांच्यावरच राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी असते। त्यावेळेस नागरिकांनी पण आणि वेगवेगळ्या संघटनांच्या प्रमुखांनी पण सहकार्य केलं पाहिजे। चुकत असेल तर मरवा रोबोट ठेवा। आता परवाच जे काही शाहीफेक प्रकरण झालं त्याच्यामध्ये कारण काही ऍक्शन घेण्यात आली, परंतु नंतर सरकारला जाग आली की आपण चुकतोय हे आपण मागे घेतलं पाहिजे, त्यांनी मागे घेतलं आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला। चौकशी करण्याचा अधिकार ज्या ज्या केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सीला आहे त्यांना तो अधिकार वापरण्याच्या करता मुभा आहे, त्याच्यात राजकारण कुणी आणू नये, परंतु त्या एजन्सीनी पण काम करत असताना निरपेक्ष भावनेनं काम करावं एवढीच माफक अपेक्षा आहे। ठीक आहे, आता मी भरपूर बोललो।